झेंडूचे फूल केवळ देवाच्या पूजेसाठीच उपयुक्त ठरत नाही, तर त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे बऱ्याच गंभीर रोगांशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. झेंडूच्या फुलामध्ये असलेले अँटी फंगल, अँटी ॲलर्जिक आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म कर्करोग आणि ट्यूमरसारख्या गंभीर आजारांमुळे होणाऱ्या त्वचेच्या सर्व समस्यांवर उपचार करण्यास मदत करतात. चला तर त्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल पाहूया SNN मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. झेंडूच्या फुलात, मुळात आणि पानांमध्ये आढळणारे अँटी ऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात मदत करतात. या व्यतिरिक्त हे ट्यूमरच्या वाढीस देखील प्रतिबंधित करतात. अशावेळी झेंडूची फुले, देठ आणि पाने यांचा काढा करून सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने खूप आराम मिळतो. डाग, खाज, नायटा यामुळे उद्भवलेल्या त्वचेच्या समस्या तसेच त्यामुळे आलेले डाग काढून टाकण्यात झेंडूचे फूल खूप फायदेशीर ठरतात. यासाठी झेंडूच्या फुलांना वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि झेंडूच्या पानांचा रस काढून दोन्ही गोष्टी चांगल्या एकत्र मिसळा. समस्या असलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावा. 4 ते 5 दिवस नियमित हा उपाय केल्याने समस्या दूर होतील. याशिवाय झेंडूची पाने पाण्यात उकळा आणि पाणी थंड करा आणि समस्या असलेल्या ठिकाणी लावा. यामुळेही आराम मिळेल. झेंडूची फुले तापातही फायदेशीर ठरतात. त्याचा चहा पिण्यामुळे ताप, थंडी, थरथरी यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते. स्त्रियांना श्वेतपदराची समस्या असल्यास झेंडूच्या फुलांचा 5 ते 10 ग्रॅम रस सेवन केल्यास फायदेशीर ठरतो. मूतखड्याच्या समस्यामध्ये झेंडूची पानेही उपयुक्त ठरतात. यासाठी झेंडूच्या पानांचा एक काढा बनवून सकाळी आणि संध्याकाळी सेवन केल्याने मूतखडे विरघळतात आणि काही दिवसात बाहेर येतात. तर हे होते झेंडूचे आरोग्यासाठी फायदे. वरील सर्व उपाय वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावेत.